बुधवार को सदन में पूर्व मंत्री छगन भुजबल ने मुंबई महानगर पालिका पर किए वक्तव्य का विरोध विधायक मनीष चौधरी ने किया है। आज मुंबईतील जे जे हॉस्पिटल मधील औषधाचा तुटवडा ह्या बाबत लक्षवेधी होती आणि ह्या लक्षवेधीवर सरकारचं लक्ष वेधत असताना जे जे हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णाला सरकार हॉपकिन्सला गेल्या 5 वर्षांमध्ये 470 कोटी हे औषधा पुरवठ्यासाठी देत आहे आणि गेल्या 2021ला 150 कोटी रुपये हे परत गेलेले आहेत। असं असताना गरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये बाहेरून औषधं आणण्यासाठी जे जे हॉस्पिटलमधनं जे आमचे रुग्ण असतात त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधं आणण्यासाठी चिठ्ठ्या लिहून दिल्या जातात आणि अशा वेळी सरकारने पैसे दिले असताना हॉपकिन्समधून का औषधाचा पुरवठा केला नाही, त्यासाठी 3 सदस्य समितीसुद्धा गठीत केलेली होती आणि त्या समितीच्या अहवालानुसार जर लोकांना बाहेरून औषधं आणावी लागत असतील तर हॉपकिन्सची चौकशी करायला पाहिजे अशी मागणी करत असताना जे जे हॉस्पिटलची जागा ही पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे तर सदर जागेवरती एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी सुद्धा मागणी मी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केलेली आहे। कारण की अनेक लोक ही जवार मोखाड्यापासून जे जेला येत असताना मृत्युमुखी होतात, त्यांना गुजरातमध्ये हरिया किंवा शेलवासमधल्या हॉस्पिटलला जावं लागतं, तरी सरकारचं लक्ष वेधून पालघरला असलेल्या जे जे हॉस्पिटलच्या जागेवरती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी मागणी केलेली आहे।